शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कांदा पिकामध्ये शेंडे पिवळे पडणे, कर्परोगाचं 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे आणि कांदा पिकामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे सुद्धा आपल्याला रसशोषणाऱ्या किडीवर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे असेल तर सुद्धा आपल्याला कांदा पिकामध्ये यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतो। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा बुरशीजन्य रोगाची प्रादुर्भाव न होण्यासाठी आपण आपल्या कांदा पिकामध्ये फवारणीचे नियोजन करणे गरजेचे आहे। फवारणीचे नियोजन करत असताना त्यामध्ये चांगले प्रभावी बुरशीनाशक वापरून करणे देखील महत्वाचे ठरते। आता प्रभावी बुरशीनाशक वापरत असताना आपण BSF कंपनीचे मॅरिऑन या बुरशीनाशकाचा नक्कीच आपल्या कांदा पिकामध्ये वापर करू शकता। मॅरिऑनमध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला फ्लुक्सापायरॉक्साइड आणि पायरॅक्लोस्ट्रोबिन हे दोन घटक प्रामुख्याने आपल्याला BSF कंपनीच्या मॅरिऑन या बुरशीनाशकामध्ये पाहायला मिळत असते। शेतकरी मित्रांनो, जबरदस्त रिझल्ट आपल्याला या बुरशीनाशकाचे बुरशीजन्य रोगापासून प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला होणार आहे। याचा वापर करत असताना आपण 8 मिली आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या पंपासाठी निश्चितच वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये जे काही रस शोषणाऱ्या किडीवर किंवा जे काही मावा, थ्रिप्स, पांढरी माशी यासारख्या रस शोषणाऱ्या किडीवर 100% नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये प्रभावी कीटकनाशक वापर करणे देखील महत्वाचे ठरते। ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पोषक वातावरण तयार या किडीसाठी होत असते आणि ढगाळ वातावरणामुळेच या कांदा पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळत असतो। शेतकरी मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये जर रस शोषण आपल्या कांदा पिकाचे या किडीद्वारे झाले तर निश्चितच कांदा पिकामध्ये आपल्याला तपकिरी रंगाचे ठिपके त्या ठिकाणी पडलेले पाहायला मिळते आणि कर्परोगाचा देखील प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आता याच्यामध्ये प्रभावी कीटकनाशक वापर करत असताना धानुका कंपनीचे मीडिया या कीटकनाशकाचा नक्कीच आपण वापर या फवारणी दरम्यान करू शकता। याच्यामध्ये जर आपण घटक पाहिला तर आपल्याला इमिडाक्लोरपीट हा घटक धानुका कंपनीच्या मीडिया या कीटकनाशकामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळत असते। याचा वापर करत असताना आपला जो काही 15 लिटरचा पंप आहे त्या 15 लिटरच्या पंपासाठी आपण 10 मिली निश्चितच घेऊ शकता। शेतकरी मित्रांनो, आपल्या कांदा पिकामध्ये अशा प्रकारे आपण दोन घटक जर फवारणी केले तर निश्चितच बुरशीजन्य रोगावर 100% नियंत्रण आपल्याला मिळवता येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव आपल्या कांदा पिकामध्ये झालेला आहे तो न होण्यासाठी आपण या कीटकनाशकाचा वापर करून नक्कीच ते नियंत्रणात आणू शकणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण कांदा पिकामध्ये नियोजन केले तर निश्चितच आपण भरघोस उत्पादन कांदा या पिकापासून घेऊ शकणार आहोत आणि आपले कांदा पीक हे निरोगी त्या ठिकाणी ठेवू शकणार आहोत। कांदा पिकामध्ये प्रामुख्याने पाणी नियोजन करत असताना आपल्याला ढगाळ वातावरण जर आपल्या भागामध्ये असेल तर निश्चितच आपल्याला पाणी देणे टाळणे गरजेचे आहे। आपण ढगाळ वातावरणामध्ये जर पाणी दिले तर निश्चितच बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो आणि आपल्या कांदा पिकामध्ये शेंडे पिवळे पडणे, कर्परोगासारखा प्रादुर्भाव आपल्याला दिसून पडू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण काळजी आपल्या कांदा पिकामध्ये घेतली तर निश्चितच अधिकाधिक उत्पादन आपण कांदा या पिकापासून घेऊ शकणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, आपण कांदा पिकामध्ये फवारणी दरम्यान दाट फवारणी करणे देखील महत्वाचे ठरते कारण दाट जर आपण फवारणी केली तर निश्चितच त्या औषधाचा किंवा त्या घटकाचा रिझल्ट आपल्या कांदा पिकामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून पडणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि इतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।